ओम श्रीराम अंबज्ञा। मी अमिता विरानिकम, प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र कोल्हापूर। मी 1999 पासून बापूंकडे येते आणि खूप छोटे मोठे अनुभव आहेत। अनुभवांची एक मालिकाच म्हटलं तरी काही हरकत नाही। त्यातला हा अनुभव आहे तो माझ्या छोट्या मुलीच्या संदर्भात आहे, युक्ता विरानिकम। ती गेल्या कोविड काळातच तिचं बी पूर्ण झालं आणि त्यामुळे ती सगळं ऑनलाईन असल्यामुळे ती कोल्हापुरातच होती 2 वर्ष। ती आधी सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे इथे होती, पण शेवटची 2 वर्ष 1.5 वर्ष ती कोविडमुळे घरी झाली होती। त्यात तिचं बी ई कम्प्लीट झालं, पण बी ई झाल्यानंतर ती अशी एकतर काहीच पुढे ह्या मुलांना मार्ग नसल्यामुळे थोडीशी डिस्टर्ब झालेली होती। आणि त्यात मी आणि सुहास सिंह आम्ही दुकानाकडे गेल्यावर ती एकटीच घरी असायची, त्यामुळे ती आणखीनच अशी फ्रस्ट्रेट झाल्यासारखी होती। तिला काहीच सुचत नव्हतं। आम्ही घरी आलो की ती अशी चिडचिड करायची। आणि तिचं बापूंवर खूप प्रेम आहे आणि खूप विश्वास आहे तिला बापूंवर। आणि त्यात तिला थोडं तिचं बी ई कम्प्लीट झाल्यानंतर तिला बाहेर पी जी करायला जायचं होतं, पण ह्या कोविडच्या ह्याच्यामुळे आम्ही तिला नाही म्हटलं। आणि तरी पण त्यातून तिला आम्ही तू परीक्षा देऊन ठेवू, आपण बापूंना विचारू, उचित असेल तर ते सांगतील तर तुला आपण पाठवू, असं सगळं झालं। तिने आई एल टी एसची एक एक्झाम दिली, पण त्यात तिला स्कोर कमी आला, तिने पुन्हा दिली आणि त्याच्यानंतर तिला त्या युनिव्हर्सिटीनी रिजेक्शनचं लेटर पाठवलं। मग माहिती नाही तिला काय तिला वाटलं, तिला पण वाटलं की आपल्यासाठी हे उचित नसेल, म्हणून तिने एक मनाशी खूनगाठ बांधली की आता आपण पुण्यात जायचं कुठला तरी एक तोपर्यंत कोविडचं पण सगळं ओसरलेलं होतं। आणि तिने 22 जानेवारीमध्ये आम्ही तिला पुण्यात जाऊन सोडून आलो, कारण ती घरी राहिल्यावर एक दिवस सुहासिंहांना म्हटली की पप्पा मी बहुतेक वेडी होईन की काय, अशी ती इतपत तिची परिस्थिती आली होती। त्यामुळे आम्ही दोघंही घाबरलो, म्हटलं आता हिला थोडंसं यातनं बाहेर काढावं लागेल। म्हणून आम्ही तिला म्हटलं पुण्यात ती एक कोर्स करणार आहे तर ठीक आहे, 3 महिन्याचा कोर्स आहे, करेल, 6 महिने राहील पुण्यात आणि येईल। त्यात सोबत हळूहळू तिच्या सोबत असणारे फ्रेंड्स त्यांना पण हळूहळू नोकऱ्या मिळत गेल्या। आणि ही आधी बाहेर जाणार म्हणून हिने आधी पहिल्या आलेल्या 1-2 जॉब ऑपॉर्च्युनिटीने घालवल्या होत्या, त्यामुळे तिला थोडंसं फ्रस्ट्रेशन आल्यासारखं झालं होतं। पण त्यातूनही आम्ही तिला पुण्याला पाठवलं। पुण्यात प्रवीण सिंह वाघांनी तिला कर्वेनगरमध्ये एक पेईंग गेस्ट म्हणून तिला एका ठिकाणी त्यांनीच एका घराचं काम केलं होतं त्या आजींकडे, पेईंग गेस्ट म्हणून तिला आम्ही ठेवलं। नाथ संविध म्हणतात आणि बापूंची कृपा म्हणतात तिच्या बरोबरच्या मुली, त्या आजींचं घर अतिशय म्हणजे ह्या सध्याच्या काळात अतिशय तिला चांगलं वातावरण तिथे मिळालं। तिने 3 महिन्याचा तो डिझायनिंगचा कोर्स कम्प्लीट केला, त्याबरोबर तिला एका ॲटलास कॉपकोमध्ये तिला चांगला जॉबही मिळाला आणि ती आता खूप खुश आहे आणि आता एकदम नॉर्मल झाली आहे। अजूनही थोडं बाहेर जायचं तिच्या डोक्यात आहे, त्या दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहे। पण बापूंना एकच इच्छा आहे की मजला आवडो अथवा नावडो, तू जे इच्छिशी तेचे घडो, हेच मागता न अवघडो जीभ माझी। आणि काय असेल ते बापू तू सगळं तिचं व्यवस्थित करणार आहे, पूर्ण खात्री आहे मला, कारण माझं आजपर्यंत बापू तू सगळं खूप छान केलं आहेस आणि तसंच तिचंही छान होणार आहे। अंबज्ञा श्रीराम, नाथ संविध।